मित्रांबरोबर जेवण करण्यास जाणं वडगाव कोखती येथे राहणाऱ्या गजानन प्रल्हाद जाधव या तरुणाच्या जीवावर बेतलंय. जेवण करून घरी परतत असताना त्याच्या दुचाकीला अपघात होऊन त्याचा मृत्यू झालाय. मित्रांबरोबर जेवण करण्यास जाणं वडगाव कोखती येथे राहणाऱ्या गजानन प्रल्हाद जाधव या तरुणाच्या जीवावर बेतलंय. जेवण करून घरी परतत असताना त्याच्या दुचाकीला अपघात होऊन त्याचा मृत्यू झालाय. प्रल्हाद जाधव हा 30 वर्षीय तरुण बुधवारी संध्याकाळी जेवण करण्यासाठी साजापूर येथे मित्रांसोबत गेला होता. जेवण केल्यानंतर त्याच्या MH 20 3780 या दुचाकीवरून घराकडे येत असताना मुंबई हायवे वरील साजापूर फाट्याजवळ गजाननच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघातानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा प्रकार पाहून गावकऱ्यांनी 108 रुग्णवाहिकेला घटनेची माहिती दिली. 108 रुग्णवाहिकेतून त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. मात्र रात्री 8 वाजता गजाननचा मृत्यू झाला. गजाननच्या दुचाकीला वाहनानं धडक दिली की दुचाकी घसरून हा अपघात झाला हे अद्याप देखील स्पष्ट झालं नाहीये. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.